नमस्कार, मी सुनील लाटेकर आणि आपण पाहत आहात लोक संदेश न्यूज. दिनांक 25 सप्टेंबर शुक्रवारी सकाळी 10 वाजता महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या वतीनं जे सरकार गेल्या 10 महिन्यापासून धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणी बाबतीमध्ये एकही शब्द बोलायला तयार नाही, ज्या 22 योजना मागच्या सरकारनं धनगर समाजाला दिल्या, जे आदिवासींना ते धनगरांना, त्या बाबतीतही 1 रुपया खर्च करायला तयार नाही. मागच्या सरकारनं दिलेले पैसे तेही त्यांनी योजनावरती वापरले नाहीत, ते लॅप्स केले. या सर्वांच्या निषेधार्थ ह्या झोपलेल्या सरकारला जागं करण्यासाठी महाराष्ट्रभर ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, नगरपंचायत कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि महाराष्ट्रातील मंदिरांच्या समोर ढोल बजाव सरकार जगाव हे आंदोलन आम्ही शुक्रवारी करतोय. मी स्वतः पांडुरंगाच्या नगरीमध्ये पांडुरंगाचं दर्शन घेऊन ढोल वाजवून महाराष्ट्र सरकारला जागे करण्यासाठी पांडुरंगाकडे साकडं घालणार आहे. आपल्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला मी सांगू इच्छितो की तुम्ही ताबडतोब धनगर समाजाच्या आरक्षणाची बैठक समाजाच्या नेतृत्वांच्या बरोबर लावा. समाजातील काही तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांना बोलवा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी ताबडतोब करा आणि जे आदिवासींना ते धनगरांना या सगळ्या योजना जशाच्या तशा धनगर समाजांना मिळाल्या पाहिजेत, त्यासाठी निधी उपलब्ध करून द्या. अन्यथा हे आंदोलन पुढं तीव्र स्वरूपात केलं जाईल.